ह्याच्या पुढचे तीन स्वर आहेत पंचम, धैवत आणि निषाद, म्हणजेच पधनी। त्याचे कसे प्रकार होत आहेत ते बघूया। पधनी, पनिध, धपनी, धनिप, निपध, निधप। आता ह्यात सुद्धा सगळ्यात पहिले सर्व स्वर आपण शुद्ध लावणार आहोत, कसे ते ऐका। आता पहिला प्रकार म्हणजे पंचम, कोमल धैवत आणि शुद्ध निषाद, हे कसं लागतंय ते ऐकूया। ह्याच्या पुढचा प्रकार म्हणजे पंचम, शुद्ध धैवत आणि कोमल निषाद, हे कॉम्बिनेशन कसं लागतंय ते ऐकूया। शेवटचा प्रकार म्हणजे पंचम, कोमल धैवत आणि कोमल निषाद, असे दोन्ही स्वर विकृत लावून हे कसं लागतंय ते बघूया, ऐका। आता शेवटचे तीन स्वर आहेत धैवत, निषाद आणि तारषड्य। सर्वात प्रथम धनीसा, धसानी, निधसा, निसाध, साधनी, सानिध अशा पद्धतीने हे स्वर लावणार आहोत। आता प्रथम सर्व स्वर शुद्ध लावणार आहोत, कसे ते ऐका। आता आपण ह्याच्यात धैवत कोमल करणार आहोत आणि निषाद शुद्ध ठेवून तारषड्य लावणार आहोत, कसा ते ऐका। हा
आता आपण दैवत शुद्ध ठेवणार आहोत, निषाद कोमल करणार आहोत आणि तारषड्य, असं कॉम्बिनेशन कसं वाटतंय ते बघा. आता आपण दैवत कोमल, निषाद कोमल आणि तारषड्य असं हे शेवटचं कॉम्बिनेशन आहे आणि इथे ही तीन स्वरांची मालिका आपण संपवतो आहोत, म्हणजेच तीन स्वरांचे मेरुखंड आपण इथे संपवतो आहोत.